चला आता पण 4 न्यूमेरिकल झाले, आता हे पाचवा नंबरचा न्यूमेरिकल आहे. न्यूमेरिकल तुमच्यासाठी महत्वाचा आहे, आय एम टी न्यूमेरिकल आहे, व्यवस्थित समजून घ्या. मस्त क्वेश्चन आहे. ग्लास लॅब ऑफ थिकनेस 2.5 सेंटीमीटर, ठीक आहे, ग्लास लॅब दिलेला आहे आणि त्याचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स दिलेला आहे. तो किती दिला तुम्हाला? थिकनेस दिले, थिकनेस दिले तुम्हाला 2.5 सेंटीमीटर. त्याचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स दिलेला आहे तुम्हाला, रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ ए ग्लास दिलेला आहे. म्हणून मी यूज यू म्हटलं. तो किती दिला तुम्हाला? 5/3. एक लक्षात असतोय, जर काही दिलं नसेल याचा अर्थ कळतो. वरच्या साईडला काय असणार? हिअर. वरच्या साईडला काय असणार? हिअर. जर दिलं नसेल तर कन्सिडर करायचं आपल्याला ट्रान्सपरंट बीकर ऑफ ए व्हेरी थिन बॉटल, त्याचं एक बीकर येत आहे, थिन बॉटल, त्याचं थिन बॉटम कसं आहे, थिन, कंटेनिंग वॉटर ऑफ ए रिफ्रॅक्टिव इंडेक्स 4/3. काय दिलंय? वॉटरचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स दिलं. तो किती दिला तुम्हाला? 4/3. आता जस्ट सांगितलं, काही दिलं नसेल याचा आता काय कसं करतो आपण? तो वॉटर साईडला हिअर, वॉटर साईडला काय हिअर असं आपण कन्सिडर करून चालतो. कंटेनिंग वॉटर ऑफ ए रिफ्रॅक्टिव इंडेक्स 4/3 अप टू 8 सेंटीमीटर. त्याच्यामध्ये पाणी आहे आणि पाणी काय 8 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द अपरंट डेप्थ ऑन द इंक स्पॉट वेन सीन फ्रॉम द आउटसाइड ऑफ एअर. म्हणजे इथून मी बघायला सुरुवात केलं तर काय होणार? हा जो इंक स्पॉट तो इथं दिसेल का? इथं इंक वाटरच्या इनसाइड जाण्याचा प्रयत्न आहे. कारण की आपल्याला माहिती आहे, वरतून जर बघितलं तर काय तो तळवर तयार होतो. त्याच पद्धतीने आय एम स्पॉट तर इथं दिसणारच नाही, तो कुठेतरी आयदर इथं दिसलं पाहिजे किंवा वाटरच्या इनसाइड दिसला, पण कुठं एक्झॅक्टली तेच आपल्याला पाहिजे. ठीक आहे, पहिल्या कंडिशन मध्ये हा इंक स्पॉट आहे. पहिल्यांदा तो काय वॉटर मधून ग्लास मध्ये येणार, पण लाईट कंपोनेंट वॉटर टू ग्लास, नंतर एअर टू ग्लास येणार. ठीक आहे, पहिल्यांदा काय म्हटलं? लाईट मी ट्रान्सपरंट बोर्ड ऑफ सेट ठरते वेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वॉटर टू ग्लास जर जात असेल तर मी कसं लिहू शकतो? तो रिफ्रॅक्टिव इंडेक्स येणार. पुढे चालला तो वॉटर टू ग्लास चालला तर, ठीक आहे, वॉटर टू ग्लास झाला तर रिफ्रॅक्टिव इंडेक्स कसा लिहितो? उलटा लिहित असतो. तो कसा लिहिणार? μg/μw. मी कसं लिहिणार? μg/μw. इथपर्यंत असं लिहिणार आणि μg/μw. ओके, हा आपल्याला काय करायचंय? तो हिंग स्पॉटच फायनल पोझिशन लिहितो. ठीक आहे, हिंग स्पॉट फायनल पोझिशन. ठीक आहे, हिंग स्पॉटची फायनल पोझिशन काय दिसतो मला? जेव्हा मी वरतून राहतो. ठीक आहे, मग आपल्याला माहिती ना, जेव्हा तो ट्रॅव्हल करतो त्या फॉर्म काय? रिअल डेप्थ ऑफ वन अपरंट डेप्थ, रिअल डेप्थ ऑफ वन अपरंट डेप्थ. ठीक आहे, रिअल डेप्थ ऑफ वन अपरंट डेप्थ. चला, म्यूजी म्यूजी किती दिले तुम्हाला? 5/3. म्यूजी किती दिले तुम्हाला? 5/3. μw किती दिले? 4/3 दिले. चला, रिअल डेप्थ किती दिले? रिअल डेप्थ पहिल्यांदा क्लासला लक्षात घ्या, म्हणजे रिअल डेप्थ किती झाला तुमचा? 2.5 सेंटीमीटर डिवाइड बाय काय? अपरंट डेप्थ माहिती का? तो कुठं वरती आपल्याला माहिती नाही, म्हणून मी अपरंट डेप्थ फर्स्ट म्हणून. ठीक आहे, हा काय होणार आहे? 5/3 × 3/4. बरोबर आहे, 5/3 × 3/4 इज इक्वल टू 2.5 अपरंट डेप्थ फर्स्ट. हा काय झालं? आत्री गेट कॅन्सल, म्हणजे काय भेटतो मला? 5/4 इज इक्वल काय? 2.5 अपरंट डेप्थ फर्स्ट. मी काय म्हटलं? अपरंट डेप्थ फर्स्ट म्हणतो. ठीक आहे, अपरंट डेप्थ फर्स्ट. याला इकडे मल्टिप्लाय केला, म्हणजे काय केलं मी? हा या सगळ्या नंतर काय झालं? 4/5 झाला इंटू किती? 2.5. बरोबर आहे, हा इडे इकडे शिफ्ट झाला, हा इकडे जाता उलट झाला. 4/5 म्हणजे 5/5 म्हणजे 0.5, म्हणजे काय होणार? 2 सेंटीमीटर. जो अपरंट डेप्थ मिळालाय मला, किती मिळाला? 2 सेंटीमीटर मिळाला. म्हणजे काय? आता जो 2.5 सेंटीमीटरचा जो इंक स्पॉट आहे
सेकंड केस मध्ये तो कुठे आलेला असेल इथं कुठे काय असतो म्हणजे हा इथून इथपर्यंत काय झाला हा पिंक स्पॉट इथं आलेला ठीक आहे हा जो पिंक स्पॉट आहे तो या ठिकाणी आला असा कोणता सिग्नल होतो ठीक आहे इथं आलेला म्हणजे इथून इथपर्यंत किती जातो आता तो 2 सेंटीमीटर लगेच आहे क्लियर आहे मग आता मी जर विचारलं रियल डेप्थ सांगा पाईपसाठी म्हणजे हा इंच स्पॉट वरती शिफ्ट झाल्यानंतर रियल डेप्थ फॉर इट रियल डेप्थ न्यू रियल डेप्थ ठीक है न्यू रियल डेप्थ म्हणजे हा इंच स्पॉट इथं आला म्हणजे हा 2 सेंटीमीटर मग न्यू रियल डेप्थ काय आहे 2 प्लस 8 म्हणजे काय झालं 10 सेंटीमीटर बरोबर आहे 10 सेंटीमीटर हे काय झालं माझा रियल डेप्थ हे काय झालं माझा रियल डेप्थ सेकंड रियल डेप्थ पहिल्यांदा हा कसा झाला नंतर हा कसा झाला ठीक आहे 8 सेंटीमीटर मग परत तोच फॉर्म्युला कुठून आता लाईट कुठे येणार आहे आता लाईट कुठे येणार आहे एअर मधून वॉटर मध्ये येणार एअर मधून वॉटर मध्ये आता लाईट कुठून लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम एअर टू वॉटर पहिल्या केस मध्ये काय झालं ते कुठून कुठे गेली ती लाईट लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वॉटर टू ग्लास वॉटर मधून ग्लास मध्ये आता काय एअर टू वॉटर म्हणजे काय होणार आहे रिफ्रॅक्टिव इंडेक्स कसा लिहितो एअर टू काय म्हणजे एअर टू वॉटर रिफ्रॅक्टिव इंडेक्स कसा लिहितो मी असं लिहितो म्यू डब्ल्यू अपॉन म्यू ए बरोबर की नाही तो काय असतो फॉर्म्युला रियल डेप्थ अपॉन एफरंट डेप्थ रियल डेप्थ अपॉन एफरंट डेप्थ ठीक आहे वेल्यू किती तुम्हाला वॉटर साठी किती दिलं 4/3 दिलंय वॉटर साठी रिफ्रॅक्टिव इंडेक्स किती दिलं तुम्हाला 4/3 रियल डेप्थ किती आला आता ऍक्च्युअल मध्ये किती आली तुमची 10 सेंटीमीटर आणि काय झालं माझं एफरंट डेप्थ सेकंड हे काय झालं तुम्हाला एफरंट डेप्थ सेकंड एफरंट डेप्थ सेकंड काढायचं मला एफरंट डेप्थ सेकंड काढतोय म्हणजे याला एक असेल शिफ्ट केलं म्हणजे काय होणार आहे हा इकडून काय होणार इकडे त्याचा उलटा होऊन जाईल 3/4 आणि 10 ऍज इट इज इनटू 10 म्हणजे काय 30/4 चला 40 7 28 4 5 7 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